राज्यसभेवर महाराष्ट्रातून निवडून द्यायच्या दोन जागांवर भाजपचे धैर्यशील पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे या निवडणुकीसाठी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या व्यतिरिक्त अन्य दोन अपक्ष उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले होते अपक्षांचे अर्ज बाद झाल्याने धैर्यशील पाटील आणि नितीन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे राज्यसभेच्या दोन जागांसाठीच्या निवडणुकीला भाजपकडून दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष आणि पेणचे माजी आमदार धैर्यशील पाटील यांना तिकीट देण्यात आले होते तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सातारा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष आणि वाईचे आमदार मकरंद पाटील यांचे बंधू नितीन पाटील यांना उमेदवारी देण्यात आली होती त्यांना राज्यसभेवर नियुक्त झाल्याचे प्रमाणपत्र सोमवारी देण्यात येणार आहे